मुंबईत तब्बल 64 वेळा इंडियन एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या विरोधात आता शिक्षकांनीच तक्रार केली आहे. यात महिला शिक्षकांची संख्या अधिक आहे. शाळेविरोधात आंदोलन केलं म्हणून संस्था चालकांनी जाणीवपूर्वक शिक्षकांच्या बदल्या केल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय. या प्रकरणी आता शिक्षण अधिकारी कार्यालयात सुनावणीही सुरू झाली आहे. शिक्षकांशी शाळेविरोधात आंदोलन केल्यामुळे बदल्यांचा आरोप शिक्षकांनी केलेला आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयात याबाबत सुनावणीही सुरू झाली आहे. या संदर्भात शिक्षकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील. इंडियन एज्युकेशन सोसायटी म्हणजेच IAS शाळा संचालकांविरोधात आता थेट शिक्षकच रस्त्यावर उतरले आहेत. शाळेच्या संचालकांकडून बेकायदेशीरपणे बदल्या होत आहेत असा आरोप शिक्षकांचा आहे. शिवाय अनेक महिला शिक्षकांबरोबर भेदभाव देखील केला जातो आहे आणि असेच काही शिक्षक आपल्या सोबत आहेत. सध्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात सुनावणी देखील सुरू झालेली आहे आणि शिक्षण विभागात याची रीतसर तक्रारही शिक्षकांनी केलेली आहे. काय सांगाल, काय नेमकी तक्रार आहे? मी आता सध्या IAS मोरवळमध्ये कार्यरत आहे. मी पूर्वी पाटकर गुरुजीमध्ये होते. ॲरियर्सच्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून संस्थेने आमच्या आकसापोटी 23 लोकांच्या ट्रान्सफर केल्या आहेत. मी दादरमध्ये राहत होते आणि आता माझी बदली त्यांनी मोरवळमध्ये केलेली आहे. आणि त्यांनी त्यावेळेला बदली करताना माझ्या नवऱ्याबद्दलसुद्धा त्यांनी अपशब्द वापरले होते की यापुढे नवऱ्याबरोबर राहू नकोस, तुझे वांदे होतील, असे हे शब्द त्यांनी वापरले होते. हे शब्द वापरले संस्थेच्या विश्वस्तानी. आणि हे योग्य आहे का एखाद्या शिक्षिकेबद्दल असे शब्द वापरणे? त्यांच्या कुठे तक्रार करण्यात आलेली आहे? आता आम्ही सध्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि त्यांनी सुनावणी लावलेली आहे आमची बदल्या संदर्भात आणि आमच्या ॲरियर संदर्भात. तर ही जी तक्रार आहे केवळ एका शिक्षिकेची नाही आहे तर अशा बऱ्याच शिक्षिका सध्या आपल्या सोबत आहेत, तर तुम्ही काय सांगाल? माझी बदली ॲरियरच्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं त्या संदर्भातच केलेली होती. मी पाटकर गुरुजी विद्यालयाची मुख्याध्यापिका होते आणि मी शिक्षकांना मदत करते आंदोलनासाठी असं कारण देऊन त्यांनी माझी बदली केली होती. मी June 2017 पाटकर गुरुजीमध्ये मला 4th-8th वर्ग देण्यात आला होता. मी प्रभादेवी इथे राहते आणि माझी अचानक शासनाची जेव्हा पायाभूतची परीक्षा चालू होती त्या पेपरच्या दिवशी मला बाईंनी मोठ्या बाईंनी फोन करून सांगितलं की ऑर्डर घ्यायला या, तुमची बदलीची ऑर्डर आलेली आहे. मी प्रभादेवीला राहत असून माझी बदली मरोळच्या शाळेत घरापासून लांबच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि जे आमच्या शाळेमध्ये ज्या शिक्षकांना वर्ग नाही आहेत, जे माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, त्यांना वर्ग नाही आहे, त्यांना याच शाळेत ठेवून माझी बदली लांबच्या घरापासून लांब करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाकडून काही दाद मिळते का? शिक्षण विभागाकडून तर आम्हाला आतापर्यंत दाद मिळालेली नाहीच आहे. आणि आंदोलनाच्या प्रक्रियेनंतर संस्थेने 3 शिक्षकांना, म्हणजे शोभना हेगडे, राजेंद्र गाडगे आणि रुताली प्रभुदेसाई, या 3 शिक्षकांना कोऑर्डिनेटर हे पद दिलं आणि त्यांच्याकडून शिक्षकांचा मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर या अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवत होतो आणि म्हणूनच हे संस्थेचं अंतर्गत समायोजन हे आत्ता जे करण्यात आलेलं आहे या अंतर्गत समायोजनामध्ये आम्ही केवळ आवाज उठवतो म्हणून आमची बदली केलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थी भरडला जातो, अभ्यासाची गुणवत्ता जी आहे ती खालावते. त्यामुळे कुठेतरी शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण मंत्री असतील यांनी IAS हा जो ही जी समस्या आहे गेल्या 2 ते 3 वर्षापासून शिक्षक जे आहे ते समोर येत आहेत त्यावर नक्कीच तोडगा काढायला हवा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिर्बनसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. तर शिक्षकांच्या सर्व बदल्या नियमांनुसारच असल्याचा दावा IAS केलाय. शिक्षकांच्या बदलीसाठी BMC परवानगीही घेतली असल्याची माहिती संस्थेनं दिली आहे. त्यांचा आरोप आहे काय, कसं आहे, घडी मोडली की कळतं. आता आमच्याकडे त्यांनी तक्रार केल्यावर त्यांनी एन्क्वायरी हे लावलं, कारण ते हिअरिंग लावली. हिअरिंगमध्ये आम्ही सगळं दाखवलं, तुम्ही दाखवा. BMC अधिकारीच म्हणाले एम्प्लॉईज आर ऑफ IAS, ट्रान्सफर राईट्स आर विथ IAS, सो फार एज यू हॅव टू फुलफिल, म्हणजे मुलांच्या संख्येप्रमाणे शिक्षक, त्याच्या पलीकडे त्यांचं काही म्हणणं नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.